माँ भूले ना। शापित मानव को बदल दिया वरदानों में, हीन दिनों के आंसू तुमने बदले हैं मुस्कानों में। बुद्धं शरणं गच्छामि। शपथ आहे कुठं आहे स्पीकर? एवढ्या दुरून लाईन मारून राहिले का सत्यपालवर? दुसरेच नाही भाऊ, ते समोर आहे का? ओके डीजे वाजव जोरात, तुझ्या मायची शपथ आहे। नेहमी चालू ठेवा। तुम्ही डीजे वाले लय कलाकार, आमची अवल्यात नाचवता डीजे वर। पैसे तुम्ही कमावता, आम्हाला कळा कमी या डीजेवर नाचणार। तारवा किती नसते मी धन्यवाद देतो डीजे वाले दादांना। तुमचं नाव मालूम नाही, कॅमेरा मन या। अरे या ना, अरे धंद्याची टॅक्स सांगतो ना या समोर। अरे मी आहो ना केंद्रीय मंत्र्याने गडकरी साहेबांना या लहान छुटल्या भिकाऱ्याला बोलावलं। अरे या समोर, आय लव यू। अरे या हो, त्याला आय लव यू म्हटल्यावर तर फसायला पाहिजे तुम्ही। तिथं दूर उभे राहणार, जुन्या काळी कॅमेरामन डायरेक्ट नवरी जोडचा आणि पुरा हात छापा करतो। ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा होता ना त्यावेळेस, डायरेक्ट नवरी जोडचा कॅमेरावाला। पहिले कॅमेरा म्हणून हात छापा करे, आता फोटो काढणं छा। कधी नंबर दोन वाल्याचं लग्न असलं की जास्त बिल वाढवून टाक्यात। हेवा लक्षातच येत नाही, गडकरी साहेबाची टॅक्स पाहिली ना, अशी जबरदस्त आहे गडकरी साहेबाची टॅक्स। काँग्रेसवाला असला तरी काय कला आहे गडकरीची तुमच्यात? म्हणून तर पुरा देश काबीज केला तुम्ही। इकडे वर नरेंद्र, खाली देवेंद्र आणि मंदात गडकरी, आणि त्याच्या शेतकरी पडला दलितर बिचारा। तुम्ही काही करा बा, तुम्ही इकडे कसा गेम बसवला, खालची मोटर वर नेली आणि पुऱ्या देशात ब्रिज बांधले बाबा, कमाल केली। नाही तर पुरे कार्यक्रम फेल माय, त्या गर्दीचा न छोट। त्या पुण्यामध्ये कार्यक्रम ठेवला आणि मी 9-7 वाजताचा कार्यक्रम, मी गेलो 9 वाजता आणि कोणीच नाही। आणि बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती, सुवर्ण महोत्सव, सत्यपाल जाम झाला रस्त्यात। आणि गडकरी साहेबाचं डोकं म्हणा बरं, ज्याच्यात गेलं त्याच्यात घेऊन बसवत। त्याला एक कारखाना ताब्यात घेतला तर 2 कनेक्शन लावलं त्याला, आणि गेले 3 कारखाने चालू, सर्व शेतकरी सुखी। आणि आम्ही अकोला जिल्ह्यावाले आहोत कोरड भाऊ। कुरबाणी 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 त्याच्यात येवत मा पोचारी। अरे हे सामान गडकरी जी, तुम्ही मी तर इमानानं सांगतो पाना सत्कार मी आवाज दाबला तुम्ही। बाबा तुम्ही कोणाला कमी जास्त दिला तर राज्य गडकरी साहेबाचं सांगून देतो। नेहमी चालूच ठेवा। अरे त्यानं मुसलमानाचाही सत्कार केला,
अरे हे मोठं आगळं वेगळं पटलं मला. पहिल्याच दिवशी सलमान खान काय आयडिया जगायची. माई तारीख आज खाली नव्हती, मी त्याला विनंती केली आजचा कार्यक्रम मी तेलाऱ्याला उद्या केला, कारण गजानन भाऊ जाणबो ते एक पागलच लेखक आहे बाबू. कोणी किती संकटात असो गजानन जानबोर भाऊचा फोन नंबर घ्या, लोकमतच्या माध्यमातून तुमचं जुगाड जमून देते. मी वंदन करतो तुम्हा भावांना, माझे 100 कार्यक्रम नागपुरात झाले बाबू. तुम्ही लोक एवढं प्रेम करता, खानदानच्या खानदान आल्या, बाल्याची माय बाल्याचा बाप बाल्या बाली, आणि अवघे लोक कीर्तन आले आली. नाही तर तुमचा सत्यपाल काही सलमान खान आहे की हे मामा, नाही तर माणसाईच्या कार्यक्रमाला लोकच नाही येत. बरं एकही बाई नाही आमच्या कीर्तनात, पण बाई जरी नाही पण बाई सारखा माणूस आहे ना. जसे गडकरी साहेब अवघ्याले पोटाशी धरतात, मग मैबूब भाई असो कि मेसराम असो. ये बापा ये विठू माझा ले कुरवाला, विठू बाईचा आवाज ले कुरवाला, याचा आवाजच बाई सारखा आहे. काय करा चोथा महाराला जवळ केलं, लक्षात घ्या. कुणी ब्राह्मण कुणी महार करू नका असा अविचार. माझ्या माय बापो मला सांगा, उच्च वर्णीय कोण, त्याच्या मायन का 3 महिन्याचा ओटाईन घेतला का, आणि बाकीचे काय अर्जंट आले का. मी येतो, मी कलाकाराची लिस्ट पाहिली, त्याच्यात सत्यपालले 15 तारीखले वेळ दिला. धन्यवाद देतो आयोजन समितीले. मग आदरणीय सोले साहेब असोत, अध्यक्ष सोलेजी नाव मोठे जोरदार आहे बहुजन समाजाचे, सोले मधुजी पांडे उपाध्यक्ष, गुप्ताजी यायचा तर बरं वादच नाही, मारवाडी गुजरात यायचे नावच मोठे तुफान आहे, अंबानी पुऱ्या जगातला देशातला श्रीमंत माणूस. अंबानी बायकोच्या वाढदिवसावर विमान दिलं, आणि आता काही कोटीचा मोबाईल दिला अंबानीनं बाबू. बावर आणि तुम्ही बायकोला संडास बांधत ना दलित दर कोणी गाजा बायका रोडवर ग्रामपंचायत स्वागत करीत. सायकल आली की स्टँड अप चालत काय. हा जाऊ ना, 100 ग्रॅम डब्बा, 2-3 धनाईचा गेम बसवा लागते. त्याच्या 2-3 स्टेप ने आल्या की खापरखुंडीनं गेम बसते. ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँड अप, सायकल गेली की शीट. आमच्या बावनकुळे साहेबांना पालकमंत्र्यांना हामा पॉइंट लय पडते, आणि तिकडे आपले गांधीजी माझे आमदार स्मिता पाटील पुरस्कार दिला होता मला नागपुरात बाबू. मी गांधीजींना गेलीच गांधीजींना वंदन करतो. गांधी आडनाव आहे तर गांधी सारखंच काम आहे. गडकरी साहेबाचं गडकरी आहे तर गळावरच नेऊन टाकते लोक. त्याईनं हात धरला ना कोहळेचा, सुधाकर भाऊ तर नगर सेवक वरून आमदार. नाही तर सुधाकर भाऊ तर काही खरं होतं काय, नगरपालिकेत होते. असं आहे बाबू, म्हणून आपल्याला पटलं. आपल्याला बोलावलं नसतं तर अंगार झाली असती आपली. पण शिंप्याच्या पोराने महत्व दिलं, संत नामदेवाची अवल्या धावणं मी आम्ही आहो म्हणून तुमचे कपडे बरोबर आहेत. तरी तर काही काही बाया माणसाईनं कमी कपडे केले, त्याच्यानं आमचे धंदे बसले. अरे आमची शिंप्याची जात नसती तर तुमची ब्ल्यू फिलिंग झाली असती. ग्राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा,
अजूनही महिलांना पायातली वाहन म्हणतात. अजूनही काही काही म्हातारे, आता त्या म्हातारीला सांगतो वाहन फान म्हणू नको. इथं पोलीसचे मोठे साहेब आलेले आहेत, आयुक्त काय आडनाव ग लिहिलं ना नाव. अरे मी जिल्हा परिषदचं बियाणं असल्याच्यानं पिकअप नाही घेत, कान्वेटचे लेकर पिकअप घेत. जाणी जाणी अस पप्पा आणि आपलं कुठं गणपतीचा पोलीस आयुक्त पाहिले ना म्हणून म्हणतो आडनावाची किंमत करा. आपले आडनाव पाहतो आपण, वाघ मारे कधी मच्छर नाही मारले पित्यांना. गांधीजी ठीक आहे तुमचं गिरीश भाऊ, पण इकडचे आडनाव जर पाहिले ना धोतरे लुगडे आडनाव आहे हो, त्या वायगावले उघडे आहेत. एवढे दलिंदर नाव गोटे गोटे आडनाव, तेल गोटे, एक आमदार गोटे, एक आपला प्रहारचे आमदार बच्चू कडू. अरे गोड बोलले तर पाहिजे बघ. अरे इतके पंचा नावाची इज्जत तुम्ही वाढवा. ज्ञानभोर गजानन लोकमत, संकटात कमी पडणारा माणूस, नाही तर मी जेलमध्ये असतो. माझ्या बायकोचं मी देहदान केलं, मेली ते एकाएकी गेली. तुम्ही भाग्यवान आहे तुमच्या जवळ बसून आहे. ज्याची बायको आली नसेल त्यानं कॉल करा, आपल्या कॅटरीनाने बोलवा. अरे बायकोले चांगलं ना पाहिजे शेजारणीची वहिनी 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 छप. मला अशा कुत्र्या लोकांचा राग येते. अरे जास्त पैसा वाढला की तुले जुनी बायको बरी नाही दिस, नवीन मॉडेलच्या मागला. गाडगे बाबा ज्यांना जन्मभर बायकोले बायको नाही म्हटलं मा गाडगे बाबानं, हे तुमच्या दोघांवरही प्रेम करणारे लोक आहेत नागपूरवाले. नागपुरात आश्रम आहे तुकडोजी बाबाचा, गाडगे बाबाची धर्मशाला मेडिकल कॉलेज जवळ आहे. त्यानं मंदिराने सोन्याचा पत्रा नाही लावला, पण गाडगे बाबाने भुकेल्याची भूक झाडली, तहानलेल्याला पाणी पाजलं आणि जन्मभर फाटक्या कपड्यात राहिला. आणि जन्मभर नाही तर हे महाराज लोक झाले, इतके बदमाश झाले. तो महाराज जेलमध्ये आहे नाही का बाईच्या प्रकरणात, दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्त वरून महाराजच्या पायाला पडा, हार टाका, ताड्या वाजवा, ताडी सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. जगात जर संत झाला संत गाडगे बाबा, तुकोबा राया ज्ञानेश्वर माऊली चोखा मेळा, आज मला पुरस्कार दिला 50,000. एक रुपये नव्हते देत रे मध्ये माझ्या गावातले रानबोके, कारण मी बीपीएल दरिद्रेचे खाली. अरे एक रुपये नव्हते देत मा आई जवळ, मी रडो आई एवढे गाणे चांगले म्हटले व एक रुपये नाही दिला. माई माय म्हणे तू काय पोलीस पाटलाचं बियाणं आहेस, तू काय सरपंचाचा पोरगा आहेस सत्यपाल. नाही तर नाही, पण मलाही अमेरिकेनं पुरस्कार दिला बाबू, आणि नाव मला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना दिलं होतं हे लक्षात. अमरावतीमध्ये 1,00,000 पुरस्कार दिला चंदू भगवानकडे, शेतकरी नेता आम्ही सारे फाउंडेशन. मला आपलं स्मिता पाटील गांधीजी आपले गिरीश भाऊंनी मला पुरस्काराला आधार पाटलाच्या हातानं मला 11,000 दिले. पण मला मालूम आहे मी पैसे नाही जवळ ठेवत, नाही तर माझं ना मी लवकर राम रही मोहित दोन पोरी हातपाय दावे ठीक महाराजच्या आई चालतात.
मी ते पैसे प्रकाश आमटे साहेबाच्या संस्थेला पाठवले आणि आर आर बाबाच्या डोळ्यात पाणी आलं. सत्यपाल तू माझी चप्पल 50 रुपयाची आहे, मला मालूम आहे 500ची घातली तरी चप्पल. मला इकडे आणायला माझी हिंमतच नाही झाली, कारण एवढं मोठं व्हाईट आणि याच्यावर चप्पल कशी आणू. असं आहे ना बाबू, आर आर बाबाच्याही डोळ्यात पाणी आलं. 11,000 आर आर बाबानं दिले, 11 माय भाविक पाठवून दिले प्रकाश आमटे साहेबाच्या संस्थेले. रंजले गांधींची सेवा करते रे गाडगे बाबानं काय केलं तेच केलं बाबू. जे का रंजले गांधले ग्रामपंचायत स्वागत करीता एका काळात मंत्र्याची गाडी आली. बावनकुळे साहेबाची नाही, माझ्यावर लय प्रेम आहे बावनकुळे साहेबाच. मला मालूम आहे कुठेही भेटले की आपले 1,000-2,000 काढते, मग हातात टाकून देते, दे वाटून या पोट्याला. भाऊ खरंच माझं भाग्य आहे, तुम्ही मायबाप जे प्रेम करताना खालच्या पासून झोपडपट्टी पासून त्या ब्रिज खाली वर्धा रोड वर नाव्याचं पोरग कटिंग करते त्याच्यापासून त्या उद्योगपत्यापर्यंत प्रेम करतात, हे यायची मेहरबानी आहे ना गाडगे बाबा. तुकडोजी बाबाचा विचार आहे ना माझं. संत कृपा झाली मारत फळाली आणि गडकरी साहेबाच तरी काय आहे बाबू. 10,000 रुग्ण सेवेचे, कोणाचं वालचं ऑपरेशन, कोणाचं किडनीचं ऑपरेशन, कोणाले कॅन्सरले मदत, कोण्या गरीबाच्या विद्यार्थ्याला मदत. पक्ष नाही पाहत, जात नाही पाहत, कोणी जातीचा ये बापा तुले माकडून काय पाहिजे, कारण मरा लागते ना. एका मिनिटातच तर जिंदगी समज. गोपीनाथ मुंडेच्या कार्यक्रमावर मी पुण्यतिथी करून आलो आणि बायकोनं 9:30 दूध दिलं मले आणि आमदार बच्चू कडूच्या तिथं शेतकऱ्यानं आत्महत्या केली म्हणून गेलो. तिकडून वापस आलो, जोडीदार गेला भात कुलीच्या खेळामजरी. बाबासाहेबांच्या जन्माची तारीख सांगा नाही तर सांगा. एखाद्या बाईनं सांगा बरं बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख बोलताय. कोणी बोला? महिलांनी बोला. बोला ना, बोलत नाही ना तुम्ही, मग रॉकेल टाकून मरता घरात. सांग ना तुझ्या धमक असं तर ज्या ज्योतिबामुळे तुला सावित्रीमुळे खुर्ची भेटली, नाहीतर नवऱ्याच्या शेजारी नव्हती बसू देत बाजूनवर. तू दासी आहेस, हे तुम्हाला जे इज्जत दिली ना ते ज्योतिबा फुले सावित्रीबाई आणि डॉक्टर बी आर आंबेडकरानं महापौर केलं बाईने. कोणता महाराज नव्हता, नाही तर सांग ना एखाद्या बाईनं बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख धमक असं तर. महिलां या व्ही आय पीच्या बायका बोलत नाही. कारण व्ही आय पी. हा बोला मॅडम. 14 एप्रिल आता तुमच्या बापाची जन्मतारीख अर्जंट सांगा. आता खाली पा जाऊ दे, बाबासाहेबाची तर तारीख सांगितली ना मॅडम. राम गीता घेऊन जा, जा नंतर कोणाला पाठव जा आणि मी ग्रामगीता तुमच्याकडे पाठवीन, ते ग्रामगीता तुम्हाला भेटून देईन. कारण हा गडकरीजीचा कारभार आहे, यानं कोण्या साहेबानं भ्रष्टाचार केला की त्याची समाप्ती झाली. ताई आभारी आहो, माझ्या बहिणीला धन्यवाद. मी योजना सांगितली तर मी देणारच बसून जा आणि कोणाची धमक असन बाईच्या पतीची तर त्याने येऊन जा घेऊन जा. आता गडकरी साहेब डायरेक्ट ऍक्शन घेतात, आताच
मी भवन कुळे साहेबाले फोन लावला, साहेब राजा मा आश्रमात लाईन नाही देऊन राहिले मले, घेव लावलाय फोन आणि मोठा अधिकारी मा आश्रमात गेलाय. आता अर्ध्या तासात राजा बोले दल हाले, एवढी ताकद आहे आणि ते बाबा ताकद माणसं चांगली असली म्हणजे मंगवते. सत्यपाल काहून जिवंत आहे 50 वर्षापासून मा भाऊ मा संघ आहे ना, माझा चुलत भाऊ आहे, छक्का भाऊ नाही, त्याची माय अलग आहे, मा बाप अलग आहे. अरे चुलत भाऊ भांडले तर मा भारत घडलं. आम्ही चुलत भाऊ एका जागी आलो तर ग्राम गीता एका महिन्यात 2.5 ते 3 लाख लोकांनी ऐकवतो. कशामुळे? दोघ भाऊ एकत्रित आलो आणि मला आवाज पुरला नाही की गजानन मांग येते. मिलो न तुमसे हम घबराए, मिलो तो आप चुराए, हमें क्या हो गया है, हमें क्या हो गया है. सजाया तुमने, सजाया तुमने देश बनाए, खुशी के दीप जलाए तुम्हारे क्या है, तुम्हारे क्या है. मजा मार बापो या देश कभी जलो, अच्छा लगना ने एक वर्ष जाने तो मोहर कर मिल रित मरण पाओ. म्हणून माझ्या तरुणांनो देशासाठी वेळ द्या, देशीसाठी देऊ नका. देश केली गांधी जवाहर तुमचं नाव आहे, दुःख ना पोचे तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आधार दूंगा. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आधार दूंगा. आजचे पोट्टे म्हणते तुम मुझे बार में ली जाओ. आहे ना भाऊ, बार माझा देश आहे, सारे बेवडे माझे बांधव आहे, माझ्या ब्रँडवर माझे प्रेम आहे. बार मधील सर्व प्रकारच्या अल्कोहोलचा मी मान ठेवी. बार मधील आनंदाने विविधतेने डुलणाऱ्या बेवळ्यांचा मला अभिमान आहे. माझा बार आणि माझी दारू यातच माझे सौख्य सामावले. माझ्या भावांनो, तुमच्या मायच्या दुधात दारू टाकू नका. लहानपणी आपल्या मायचं दारू दूध केलो रे बाबा. हंबरून एखाद्या बाईने तरी उभं राहा की जिचा पती दारू पिऊन मरण पावला. तुम्हाला शपथ आहे शिवाजी महाराजाची, गाडगे बाबाची, बाबासाहेब आंबेडकरांची, रविदासाची, संत गुरुबा कुंभाराची. राह नाही, अपमान नाही, दररोज 2-4 बाया उभ्या राहतात. शरणं गच्छामि दररोज 2-4 बाया उभ्या राहतात. पण आता स्टँडर्डचे लोक माझी बदनामी होईल ना. कायची बदनामी होईल? तुझा पती दारूत गेला. अरे इथं 100 लेकर जर दारू, मला गॅरंटी आहे तुम्ही उभ्या राहिल्या ना काकू. राणाजी बाया मंडळी भरपूर आहे, तुमच्या जवळ बसून असन तिले तरी उभं करा. फक्त ते बाई कशा उभ्या राहिल्या, बाबासाहेबांची जन्मतारीख सांगितली अशी तुम्ही उभ्या राहा. नाही त्याला अपमान वाटते ना, मेल्यावरही नवऱ्याची लाज राखते.
आणि हे नवरे दारू पिऊन पचात गिऱ्या मग मारू तो रस्ता भूल जाय आर सौ गिऱ्या मग मारू नाली मी गिरी जाय पुरी शिशी मारू तो जाता खा जाय पुरा लटा खा जाय पुरी शिशी मारू तो लटा खा जाय पुरा लटा खा जाय पुरी शिशी मारू तो लटा खा जाय पुरा लटा खा जाय बाबू सात खंजरा छमी लवले मी हिंदू मुसलमान लोक ख्रिश्चन छोडांचा मार मारी कुंडी देवी पाती नारी मातंत्रा त्या नऊ मधून वेगवेगळे आवाज तमाशातले ढोल काय कळतो या शंका येते गजाननची किंवा आवाज बाई सारखा आहे तर बाकी काही फरक असतो लेकराचा बाप आहे गजानन भाऊ आणि तबला वादक 30 वर्षापासून वाजवतात तबला पैसे आम्हाला नाही भेटले तर यायले नाही देत मी हे सर्वे संचय आहेत हे सुनील कुमार ते विजय भाऊ बेंदरकर हे तुषार महाराज सूर्यवंशी हे 15 वर्षापासून गाडी चालवते ड्रायव्हर आहे धनगराचा एअरपोर्ट येतो जय मल्ला चला बाबू धनगराचा पोरग याचा बाप सरपंच होता 9 एकर गेलं त्याच्या बापाचं डबल ग्राम पंचायत कडे पाहायची नाही पण पोरग हुशार आहे यानं लग्न केलं तर सामुदायिक केलं का प्रबोधन आणि समाज परिवर्तन हे त्याच्या डोक्यात शिरलं आणि त्याच्या बापाचं 9 एकर गेलं हे आता तरी नव्या आपल्या देवेंद्र सरकार साहेबानं गडकरी साहेबानं डायरेक्ट सरपंच केलं नाही तर पहिले मेंबर करत मग मेंबरले आवडता आवडता दरवर्षी 1 एकर 2 एकर बर्बाद झाला त्याचा बाप आता यानं बापाला गोल फिरणारी खुर्ची घेतली त्या लाकडाच्या खुर्चीला 9 एकर गमावला आता गोल फिरत जा आणि किराणा दुकान लावून दिली यानं आणि त्याच्या लग्नात नवरीला घरी आणलं त्यानं हा नवरदेव म्हणून नाही गेला नाही तर आपल्या लोकांना आदत आहे बर्बादी करायची मी माझं लग्न 150 रुपयात केलं माझ्या खानदानचे लग्न सामुदायिक केले माझा मुलगा डॉक्टर आहे त्याची सून मी सून लेक्चरर आहे कोर्टात लग्न लावलं कुठं भिकार चोट व्हायचा धंदा करता बाबू तुकडोजी बाबा म्हणतात म्हणून तर ग्राम गीता माझे हृदय त्यात बसले सद्गुरु राय लग्ना करता कर्ज करावे जन्म भरी व्याज भरी तर जावे लग्नासाठी कफल्लक व्हावे कोण्या देवे सांगितले कोण सांगितलं बाबू आम्ही बर्बादी करतो फटाके फोडून प्रदूषण करतो आणि पाणी येत नाही म्हणून येत करतो
झाडे लावा झाडे जगवा झाडे जगवा वृक्षवल्ली आम्हा सोय रे प्रदूषण करू नका प्लॅस्टिकचा महारोग आहे बाबू हे ओला कचरा आणि सुका कचरा आपण प्रत्येकापासून सुरुवात करा आणि प्रत्येक मॅडम साहेबांना तेवढं कचरा जाळून टाकत जा प्लॅस्टिकच नाही तर जमिनीत पाणी नाही जाणार पाणी अडवा पाणी जिरवा नाही तर एकमेकाला अडवा आणि एकमेकाची जिरवा माझ्या भावांनो आपल्या जीवनात मी सांगतो ना चॅलेंज देऊन सांगतो आत्महत्या करायची गरजच नाही लग्न सामुदायिक करा येणाऱ्या रंगपंचमीला होळ्या पेटून लाकडं जाळू नका प्रदूषण थांबवा आणि रंगपंचमीला रंग नका टाकू आज बाबू धुळे जिल्ह्यातला एक शहीद देशासाठी मेला परवा अकोल्यातले महाराजे दोन लेकरं गेले बुद्धाचे बाबू दोन आदिवासाचे गेले पोहरकर तेलाचा गेला पोहरकर मोहरकर आणि काल धुळ्यातला गेला एक वर्ष लग्नाले झालं ते माऊली वाट पाय चिठ्ठी आई है आई चिठ्ठी आई है माझ्या भावांनो माझ्या तरुणांनो इकडे अरे देश प्रेम ठेवा आपलं देशीच प्रेम कमी करा आणि फोरी फोरीच्या प्रेमा प्रेमात पडू नका रे तिले घेऊन जाता बर्डीच्या फुला खालून यासाठी ब्रिज बांधला का बे तुमच्या बरं ती पोरगी भाऊ पोराईलेच काय दोष देता आता कायदा काढणार आहे सरकार जसं एक कायदा काढला ना तलाक 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 झालं हिशोबात बस पहिले कोर्टात हे काउन काय नाही पहिले हिशोब बसो आणि तो सोडली की जा तीन कॅप म्हटलं घरी अरे असं कसं बाबू आज हेच परिस्थिती आहे ना की त्या पोरीले मागून बसवते बरं ते पोरगी तोंडाला पडत्या हे तुमची गोष्ट नाही मॅडम तिकडची गोट आहे तिकडची लय दूरची बापाच्या तरी लक्षात येते का नाही पोरगी कोणा सांगत आली तर पोलीस वाल्याला काय पता चालली मग तिकडे त्या इकडे नेते ना रामटेकले रामटेकले जात असताना फुटाळा फुटाळ्यावर तर झोडपेचे झोडपेच असते आणि एवढ्याच किती प्रेम आहे रे तुला माहित नाही उचलतायत तुझं नाव कुठं लिहू मी प्रिय एवढे लफडे वाढले पोरापोरीचे तुमच्या नागपुरातलं भयानक घटना तिच्याच सारखे कपडे होते ते रामटेकचीच पोरगी मारून टाकले ड्रेस तोच होता त्याला वाटलं हेच व्हायचे दुसरंच लेकरू मारलं गेलं माय बापाच म्हणून तरुणाईच्या पाया पडतो रे प्रेम काय करत 100 पोरी तुझ्या माग फिरल्या पाहिजे अशी लायकी बनू तहसीलदार एस डी ओ डॉक्टर काही नाही तर एखादा अण्णा हजारे तर पैदा होय तुझ्यातला एखादा शंकर बाबा पाकुळकर पैदा होय एखादा पत्रकार गजानन जानभोर सारखा पैदा होय एखादा पत्रकार तुमच्यातून इतराची ज्ञानेश्वर रक्षक पैदा होय तुकाराम दादा गीताचार्य व्हा अरे एखादा ज्योतिबा एखादी सावित्री जन्म घ्या ना सिंधुताई जपकाळ सारखी त्याच्यासाठी दोन दोन घंटे बसते तुझं नाव कुठं लिहू मी प्रिय छातीवर लिहू की हातावर ते पोरगे म्हणते तू छाती दुरूनच हड्ड्या दिसून राहिले तुले नावच लिहायचं आहे तर 7-12 लिह 4 एकर घेऊन दाखव नाही तर एक फ्लॅट घे त्या फ्लॅटवर माझं नाव लिही हे काय म्हणत ते गाडी तर फायनलची घेते तिच्यासाठी आणि 4 महिन्यात गाडी उडून देते मी म्हणतो जुनी गाडी घ्या 15-20 हजाराची ते उलट ढोंगण करून बसायची घेते गाडी म्हणजे ते उच्ची दिसते आणि 4 महिन्यात गाडी उडून देते सांगा काय खरं माझ्या भावांनो 100 पोरी तुझ्यावर फिदा झाले पाहिजे तिचे बाप तुमच्या घरी आले पाहिजे आमची मुलगी करा काय करते मुलगी प्राध्यापिका आहे तहसीलदार आहे एसटीची कंडक्टर आहे कलेक्टर आहे माझ्या बहिणींनो पहिले शिका आणि ज्याच्यावर प्रेम आहे त्याने मला 5-7 वर्ष थांब मला शिकू दे तो थांबत असेल तर तो आला खरा प्रिय कराय
नाही तर तुझ्या गाडीवर बसून अंबाळा तलावर नेणार आणि फुटाळ्यावर आणि रसवंतीवर नेते मधात 2 घंटे दलिंदर रसच पेत नाही. 2 फुंग्या टाकते त्याच्यात रसाचा गलाची अख तो रसवंतीवालाही तोंड घेते बुवारी कवा पेते कारण खरं काहीच नाही. प्रेम प्रेम करायचं आहे तर माझ्या तुकारामासारखं कर. तुकोबाची कांता सांगी लोका पाशी येळा पंढरीशी जातो माझ्या भावांनो पती पत्नीचं प्रेम ज्योतिबा फुलेसारखं पाहिजे. माझ्या सावित्रीबाई सारखं पाहिजे. येळा पंढरीशी जातो मला लय दुःख वाटते. अलीकडे नागपुरातही चालू झालं. जुनी बायको बरी नाही वाटत. हरामाचा पैसा जमा झाला की जुनी बायको नाही बरी दिसत. पैसा ग्राम गीतेत महाराज लिहितात ना, नाही तर पैसा म्हणजे जहर. शांती न लाभू दे क्षणभर. मानवास बनविते वानर. चंचल चित्त करून माणसाले वानर करते भाऊ पैसा. म्हणून माझ्या भावांनो कोणाचं जुगाड असं नाही. तुझी बायको झोपल्यावर तू ते काय म्हणतात मोबाईल चॅटिंग करते आणि तिले मालूम नाही राहत. पत्नीचा विश्वासघात करू नका. रावणानं फक्त सीतेले उचलून नेलं. अशोक वनात ठेवलं. नारी निंदा मत करो. नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए फुले शाहू आंबेडकर महान. माझ्या बहिणींनो माझ्या भावांनो नाही रे बाबा भूल जा प्रिया 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 अभिमान को भूल जा प्रिया. प्रेम करायचा आहे राम सीते सारखं करा. सीतेसाठी रावणाशी युद्ध केलं. प्रेम करा बाबासाहेब आंबेडकर रमाई सारखं. रमा पण तरी बहादर हिंमत हरला नाही. अभिमान हुआ रावण को. म्हणून बाबू कोणाचा तर कोणत्या कसर आता दिसत नाही पण बाबू मेडिकल कॉलेज मध्ये ओपन होते. आता नाही तर 2 महिन्याने शिल्लक. पण ओपन होईन. पाप लपत नाही पाप बरफात हो. मला सांगा राम रहीम किती दिवसानं पकडलं गेलं. एक जण तर अजूनही बाहेरच येऊन नाही राहिला. त्याचं नाव नाही घेत रिकाम्या जागा भरा. म्हणजे मी जाऊ का सांगू. मला चाकू मारले पान. 3 चाकूचे घाव मुंबईत मारले मला भाऊ. पण सत्य मेव जयते. आय एम ए सत्यपाल. मला नावच सत्यपाल आहे ना. तेही कोणी महाराजनं नाव नाही ठेवलं. आपलं मामाईनं ठेवलं. मामाच्या नावाशी ठेवलेल्या नावाला मरेपर्यंत मी डाग लागू देणार नाही. धन गया तो कुछ नाही गया. शरीर गया तो थोडा गया. चरित्र गया तो सब कुछ गया. सब कुछ गया तुमचा सत्यपाल. नाही तर 12 मेले मी मेलो असतो. 3 चाकू मारले हो काही चुकलेलं नाही. पहिलाच चाकू मारला तो लागला हड्डीवर. कारण आपल्याला पुऱ्या हड्ड्याच आहे. मी मारत फाराच होत नाही. पायही लागू देत नाही. आपल्याला जमत नाही ते. आपण गाडगे बाबाच्या विचाराच्या. तुम्ही पाया लागू दिले काय गाडगे बाबा. हे एक संत कैसे दे भोजी राज मागे. असा महाराज जगाचा पाठीवर नाही. त्यानं बिना पेट्रोलची गाडी चालवली नाही. अरे अलीकडे टीव्हीवर महाराज येतात ना. हे आमचे संदीप पाल महाराज
तुषार महाराज मस्त सांगतात. सुशिक्षित लोक बेकार व्हायला महाराज मेरा बच्चा स्कूल में नहीं जाता, मैं क्या करूं? तू कौन से कलर की साड़ी पहनती? पीले कलर की. कल से हरे कलर की पहन लेना. अंतिचा नवरा मेला वन का हरे वो कालीन थे. चूतियों के बाजार में पत्थरों का भी पार चला रहे. क्यों तू क्या? अहो बाबा जी माझ्या वडिलाची तब्येत बरोबर नाही, अभी मेडिकल मध्ये जाऊन मरण. मा सुनबाईचा हा वाल लहान होता, लग्न होता बरोबर, मग तिने पायऱ्या चढताना त्रास होय. मग मा पोरानं ओकाट मध्ये आणलं, 80,000 रुपये लावले वालमोठा केला. हे अंगाऱ्या धुपाऱ्यानं काही फरक पडेल काय? चुक्या बनवायचा धंदा आपल्याला नाही आवडत, कारण गाडगे बाबा करतात कीर्तनाला विद्या मुळीन सोनी. अरे तुकडोजी बाबाच्या ग्राम गीतेवर पीएलटी होऊन राहिले लोक बाबू. ताडा वाजवा गाडगे बाबाच विद्यापीठ आहे, स्वतः बहादर शाळेत गेला नाही. करतात कीर्तनाला सुशिक्षित घेऊन द्या मै गाडी उभी आहे, 100 रुपये 4 पुस्तक, नफा फपा काही नाही. गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन माल सत्यानाश ग्राम गीता खंजिरे घेऊन द्या आता. मी तर गडकरी साहेबांना जाताना खंजिरी देतो. तुम्ही खंजिरीवर घुमवताना हा एवढा मोठा भेद चालवता. कोणी जिल्ह्यात जा राजा, रोडचं काम चालूच आहे. काव राजा खवा लागले गडकरी. जय जय राम कृष्ण हरी धन्य धन्य गडकरी. कोणताही ब्रिज असो त्या पाण्यात पूल बांधला हे ऐकलं आम्ही रामायणात. तुम्ही पाण्यात मोटरला चालू केले, अजून काय करा? हात जोडले रे बाबा, दावो करणारा पाहिजे बर, तो बरोबर गेम करते. हा गेम आहे ना, माणसाने जर अग्रामर व्हायचं आहे तर आपलं जीवन प्रामाणिकपणानं जगा, नीती न्यायाच्या रोडनं चाला. तुम्ही मरेपर्यंत फेल नाही होत. आता सांगा ना, मी काही महाराज धड कपडे नाही राहत, पण तरी प्रेम करतात लोक बाबू. मी जिथं गेलो तिथं 10-20 हजार लोक राहतात, बरं एका जणानं घरी जाऊन दाखवा. साहेब तुमची ताकद नाही, कोणीही साहेबानं घरी जाऊन दाखवा. जोपर्यंत साहेबीन माझ्याजवळ बसलाय तोपर्यंत एकही साहेब जाऊ नाही शकत. ऑफिस घाबरेन तुम्हाला, पण साहेबीन नाही घाबरत. रामदेव बाबा सांगतात ओम. ओम म्हटल्यानं मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होतात. कॅमेरामन लगन झालं काय तुमचं? अहो कॅमेरामन बोला. शादी हो गई? तुम क्या समजोगे? अरे ओम म्हटल्यानं रामदेव बाबा म्हणतात मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होतात. आणि तुमच्या बायकोनं कधी तुम्हाला ओ तर पुन्हा मेंदूच जागृत होतो. तुम्ही काय मजाकच्या कलाकार आहे का बाबा? अच्छा शिला दिया तुम्ही मेरे प्यार का, अच्छा शिला दिया तुम्ही मेरे प्यार का. शादी हुई तो घर टूटा मेरे बाप का. तुम्ही खरंच कलाकार, तुम्ही नसत्या तर आमच्या कपाळाला या बायाच्या कपाळाला कुंकू नसत, टिकली तर पडली असती. तो शिवाजी नसता तर माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा. चाली द्या रामदेव बाबा म्हणतात शिवाजी राजा. अरे तुम्हाला दुसऱ्या धर्माच्या आकारे ताळ्या वाजवत नाही. आपला मानव धर्म आहे लक्षात घ्या. साने गुरुजीचा
पण काही ना काही नेट लावा ना नागपूरवर. या मोठ्या लोकांच्या बायका काहीच नाही करत, म्हणून त्याच्या बायका जास्त रोबोट आहे. माझी तब्येत नाही बरोबर, मी आज कीर्तनाला आली असती पण माझी तब्येत नाही बरोबर. तुला का रोग झाला हो बसता बसता? का नवरा ओव्हर टाइम मारते तू दिवसभर टीव्हीच्या समोर चॅनल खेळ ते रिमोट घेते. देवीची पूजा करता मायच्या इम्मानं विचारा मा भावाने याची बायको लुगळ धुतो म्हणते मामायच, पण मी म्हणतो नाही, देवावर दूध टाकल्यानं अभिषेक नाही होत, आपल्या म्हाताऱ्या मायबापाची सेवा केल्यानं अभिषेक. आम्हाला तो देव शिकवला गाडगे बाबाने, तुकडोजी बाबाने, देव काही बाजारचा भाजीपाला काय करता भलते चौथ्या मजल्यावर गेले अपार्टमेंट मध्ये 17व्या मजल्यावर. आम्ही गरीब होतो, आम्ही हे बंगला घेतला, हा एवढा टीव्ही घेतला, तुझ्या घरा एवढा घेण, तुझी माय आहे का तुझ्या घरात? माय नाही तर काय नाही. तुझ्या घरात तुझे पप्पा आहेत काय? नाही. आईला मी मोठ्या भावाकडे ठेवलं आणि पप्पांना आमच्याकडे ठेवलं. पप्पा बिमार नाही म्हणून पप्पा खाली सामान सुमान नातू वागवायसाठी. लाज नाही वाटत? ज्या नवरा बायकोनं मिळून तुम्हाला पैदा केलं त्याचे तुकडे केले तुम्ही. माय प्लस बाप ह्याची म्हणतो तू. अरे अमेरिकेहून एक पोरगा मुंबईला आला, फोन केला, तुझा बाप गेला अमेरिकेत मुलगा, तुमचे वडील मरण पावले साहेब, मी माफी मागतो म्हणे, मी विजय आहो, हे तुम्ही पेपर वाचत जा, बाकीचा कमी वाचा. रावणाला दहा तोंड होते, किती दिवस वाचतं मी तेच ते तेच ते. रावणाला दहा तोंड होते, रावणाला दहा तोंड होते. एखाद्या पोरानं शिकलेल्या पोरानं विचारलं त्याच्या मायला, का बाई रावणाला दहा तोंड होते, त्याच्या मायची डिलिव्हरी कोण्या कोची झाली, किती वेळा शिजर करायला लागलं, ऐकत राहते. राम ऐका, राम रामाने दोनच लेकर होते, रामानं मायबापाची सेवा केली, लहान भाव तो दोन एकर दाबलं नाही. आपण आपल्या भावाशी बेमानी करू झालं, रामाने आपल्या मायबापाची आज्ञा पाळली. तो राम श्रीराम, जय राम जय जय राम. आम्हाला राम तो पाहिजे, दोन लेकर पैदा करणारा. पाच पाच पोरी होऊन राहिल्या तरी वाट पाहिजे, मुलगा पाहिजे. कुळाचा दीपक, कुळाचा दीपक घराने आगा लावून घेण, म्हणून जयने दोन पोरी आहेत, जयने ऑपरेशन केलं, त्याले धन्यवाद देतो, टाळ्या वाजवा. आणि भगवान बुद्ध तर त्याच्याही पेक्षा कलाकार. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संगं. त्या तथागताने एकच होता, त्याच नाव काय? राहुल. रामाने दोन आणि आपल्याला पाच पोरीवर एक शेवटचं पीस पैदा होतो. हातीच्या पोटातून लेकरं किती निघतील? हालत पाहिली खापर खुंडी काय निघतील? पर माणसाला तकलीफ नाही होत. तुझ्या मायला तकलीफ होते का? तुझ्या बाई तुझ्या बाईत पणाची तिने 3.5 महिने त्रास होते ना. Come on, honey.
हिंदू असा मुसलमान असा बौद्ध असा ख्रिश्चन असा आणि देवाची देणगी म्हणू नका. त्या देवाले कोण बदनाम करता रे? स्वर्ग सोडून कोणताही येईन रे? स्वर्गात कोणताही हिरो गेलता ना मराठी पिक्चरचा बोलता, त्याचं नाव सांग. मुलांनी बोला मकरांना नाच करे. तो गेलता मकरांना नाच करे, शेतकऱ्याला मदत करणारा. आपल्याला हिरो कसं पाहिजे? नाना पाटेकर शेतकऱ्याला मदत करणारा, अक्षय कुमार शेतकऱ्याचं दुःख जाणणारा. जय जवान जय किसान. आम्हाला हिरो पाहिजे अक्षय कुमार, मिलिटरीच्या शहीद झालेल्या जवानाच्या परिवाराला मदत करणारा. आम्हाला नेता पाहिजे गडकरी साहेबासारखा, स्वतःच्या पोराले संस्थेत अध्यक्ष न करणार, नाही तर बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, मावस भाऊ, चुलत भाऊ, साड भाऊ, भाव भाऊ. आता आपण आपल्या इथं कोणीच नाही, तुम्ही मी. बरं मला चेहरा पा, मी तुमचं बियाणं आहो की नाही, मला डीएनए चेक कर. आपण कोणाला सांगू आपल्या बाहेर नका जाऊ दे. तुम्ही पहा, इमानानं सांगतो, माझ्या बाबांनो मला बोलावं नाही वाटत, पण आय एम ए सत्यपाल. चाकू नाही गोळी मारली तर नाही मरत रे, सत्यमेव जयते. म्हणून तुमच्या पाया लागून हे जे माय कीर्तन आहे हे काही मी चोपडा पोपटा सारखा नाही बोलत, ज्याची गरज आहे ते म्हणतो रे मी. म्हणून तुम्हाला सांगतो, ज्याला दोन पोरी असतील त्यांना उद्या ऑपरेशन करा. मी तुम्हाला ऐकणार राहिले सांगतो, मी डायरेक्ट उभं करतो. आता तुमचं मालं अंतर लय दूर आहे ना, मी जवळ असलो की सर्व लेखनाईली घेऊन बसतो जवळ, मजा येते मला. आज म्हणजे फारच व्ही आय पी कीर्तन आहे, पहिलाच टाइम आहे मला एवढा मोठा आवाज हवे. हे गजानन जानबोळ साहेब, गडकरी साहेब, बाबनकुळेजी, हे हिशोब जमला, मला जुगाड जमून गेलं. बहुजनों की बुलंद आवाज, आवाज इंडिया टीवी देखिए अपने मोबाइल पर कहीं भी कभी भी. आज ही आपके एंड्रॉइड मोबाइल के प्ले स्टोर से आवाज इंडिया टीवी का ऐप डाउनलोड करें और देखिए आवाज इंडिया टीवी के लाइव प्रोग्राम आपके मोबाइल पर. आवाज इंडिया टीवी देखें यूट्यूब पर भी. आप हमारे यूट्यूब पेज youtube.com/awazindiatv पर जाकर हमारे पेज को सब्सक्राइब करें, साथ ही घंटी की बटन दबाएं ताकि हमारे नए वीडियोस आप तक आसानी से पहुंच जाएं. देखते रहे आवाज इंडिया टीवी, बहुजनों की बुलंद आवाज़.